दिवसेंदिवस हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। कधी जिममध्ये व्यायाम करताना तर कधी खेळताना हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याच्या घटना आपण सातत्यानं ऐकत आलो आहोत। आता बिहारमधून ही एक अशीच दुर्दैवी घटना समोर आली आहे। लग्नाचे विधी सुरू असताना भर मंडपात हृदय विकाराचा झटका आल्यानं नवरदेवाचा मृत्यू झालाय। पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून नववधू ही बेशुद्ध झाली। तर झारखंड मधील पश्चिम सिंहभूमीमध्ये राहणाऱ्या विनीताचं भागलपूरमध्ये राहणाऱ्या आयुष सोबत 3 मे 2023 रोजी लग्न करण्याचं ठरलं होतं। विनीत हा दिल्लीत एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि आयुषही एका कंपनीत काम करत होती। बुधवारी रात्री 3 मे रोजी शीतलस्थान येथील मातेश्वरी इथं दोघांचा विवाह सोहळा सुरू होता। फोटो सेशन व इतर धार्मिक विधी पार पडले। दरम्यान गुरुवारी 4 मे सकाळी लग्नविधी दरम्यान विनीत बाथरूममध्ये गेला होता। तिथून येताच त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्यानं ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले। घटनास्थळी उपस्थित लोकांनी विनीतला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो उठला नाही। रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तर दुसरीकडे पतीच्या निधनाची बातमी ऐकून आयुषी बेशुद्ध झाली।